मराठा आंदोलन चिघळल्यामुळे नांदेडवरून निघणाऱ्या सर्व एसटी बसेस खबरदारी म्हणून बंद करण्यात आल्या आहेत। आम्ही अनाउन्सिंग करू, सगळं करू, तुम्हाला सांगू सगळ्या गाड्यांना। तुमचं काय बोलू, सगळं बंद आहे सध्या, बंद आहे सध्या, सगळे रूट, सगळ्या मार्गावर रूट बंद झालेत सकाळी 6 वाजेपासून निघणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। नांदेड, पुणे, नागपूर, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, बीडकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। जिल्हा अंतर्गत काही गाड्या सकाळी सोडण्यात आल्या होत्या, पण त्या देखील गाड्या आता मार्गावरील जवळच्या आगारात नेण्यात आल्या आहेत। सर्व गाड्या रद्द झाल्यामुळे शेकडो प्रवासी बसस्थानकावर ताटकळत बसले होते। गाड्या कधी सुरू होणार याची कुठलीही नेमकी माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांचे हाल झाले होते। इथं सुविधाच नाही, काही गाडी नाही, काही नाही, बंद झाली, आम्हाला माहिती नाही, काही नाही, आम्ही निघालो, माहिती आहे तिथे येतच नव्हतो आम्ही, 10 जण आहोत, 10 तुम्ही 3:30 तास बसलेलं आहोत, तरी पण बसची काही सेवा मिळत नाही आहे, आम्ही सकाळपासून जेवण केलेलं नाही आहे, तरी पण आम्ही प्रायव्हेट गाडी प्रवास काही करू शकत नाही। तुम्हाला कुठे जायचं आहे? मला जायचं आहे तुळजापुराला, तरी पण त्याला काही साधन नाही आहे। तुम्ही कुठं अडकून आहात? आता मार्ग सध्या म्हणजे आम्ही लॉंग डिस्टन्सची जी गाडी आहे ते सध्या बंद झालेली आहे। आम्ही आमची सकाळी 6 पासून बंद झालेली आहे, लॉंग डिस्टन्सची आहे। त्यामध्ये पुणे आहे, यवतमाळ आहे, बीड आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, संभाजीनगर आहे, असे जे आमची फेरी आहे, नियोजित फेरी आहे, ती सध्या बंद करण्यात आलेली आहे सकाळपासून। आता पोलीस प्रशासन आमचे त्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढील योग्य ते कारवाई करण्याची प्रयत्न आमचं नाही। प्रवाशांना सूचना आम्ही वारंवार आम्ही सूचना देत आहे, जोपर्यंत गाडी आहे, जो ठिकाणी पण गाडी आहे तिथपर्यंत गाडी जाणार आहे, बाकीच्या प्रवास आम्ही तुम्ही पर्याय व्यवस्था करा सध्या परिस्थिती हिशोबाने, परंतु आज गर्दी पण कमी आहे। Thank you.